भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुंबई पोलीस दलामध्ये अश्वदलाचा समावेश झाला आहे. येत्या दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे होणाऱ्या संचलनात हे अश्वदल सहभागी होणार आहे. अश्वदलाच्या संचलनाची पूर्वतयारी रिहर्सल शिवाजी पार्क येथे सुरू झाली असून प्रात्यक्षिकाच्या ठिकाणीच याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले की मुंबई पोलिसांना अश्वदलाचा कसा फायदा होतो हे पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. नंतर हॉर्स माउंटेड पोलीस युनिटची आम्ही सुरुवात करतोय. जवळजवळ या हॉर्स माउंटेड पोलीस युनिटमध्ये जवळजवळ 30 घोडे आहेत आणि 30 घोडे आणि बाकी सर्व अधिकाऱ्यांचा हा संच संपूर्ण आहे, एक युनिट आहे. आणि हे संपूर्ण युनिट मुंबईमध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी, पेट्रोलिंगसाठी आणि क्राऊड कंट्रोल करण्यासाठी चांगल्या पद्धतीने याचा फायदा होईल. त्याचबरोबर जे काही सेरेमोनियल फंक्शन राहतात त्याच्यासाठीसुद्धा या युनिटचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये करणार आहोत. सर, यासोबतच आपण मुंबईमध्ये पाहिलं तर अनेक आंदोलनं होत असतात, गर्दी आणि ट्रॅफिक याचा खूप मोठा फटका मुंबईला बसवतो, अशामध्ये सगळं कसं काय कंट्रोल करण्यात? ते सांगितलं मी की ट्रॅफिक कंट्रोल करायचं आहे की तुम्ही आमचा पोलीस अधिकारी जर घोड्यावर बसला तर घोड्याहून त्याला व्हिजन चांगल्या पद्धतीनं दूरपर्यंत तो पाहू शकतो की कुठं काय होतं आहे आणि त्याला कंट्रोल करायला चांगल्या पद्धतीनं या हॉर्स माउंटेड युनिटची मदत होईल. राज्यभरात पण असा उपक्रम लागेल. आता मुंबईपासून सुरुवात करतोय, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल.